अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पिंपळगाव चौखांबे येथील नामदार गिरीशभाऊ महाजन नगरातील बखळ असलेल्या प्लॉटचे भाव वाढल्यामुळे येथील काही स्थानिक गाव पुढाऱ्यांनी 21 प्लॉटची परस्पर विक्री करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आहे। मात्र याचा फटका येथे पूर्वीपासून वास्तव्य करणाऱ्या गरीब जनतेला बसला असून येथील पुष्पाबाई तायडे या गरीब महिलेची राहती जागा अतिक्रमणात ठरवून तिचे बांधलेले घरकुल फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासनाने पाडून टाकले आहे। याबरोबरच येथील शांताबाई बोराडे या गरीब महिलेच्या झोपडीसह तिच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली फळझाडे सुद्धा अतिक्रमणात असल्याचे ठरवून ते सुद्धा तोडून टाकण्यात आलेले आहे। या दोन्ही गरीब महिलांचा संसार यापुढे उघड्यावर आला असून वृद्ध आई वडिलांसह या दोन्ही कुटुंबांना कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर राहावे लागत आहे। या काही स्थानिक गाव पुढाऱ्यांच्या तक्रारीवरून येथील गरीब जनतेला वेठीस धरण्याचे काम फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासन करत असून या अन्यायग्रस्त महिलांनी न्याय मागावा तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे। मी पुष्पाबाई तुकाराम तायडे बोलते, पिंपळगाव। मला गिरेश भाऊ नगरमध्ये प्लॉट भेटलेला होता। माझा प्लॉट मोडला भाऊचे कार्यकर्त्यांना, माझा न्याय मला मिळावा हे माझे म्हातारे आईबाप माझ्यासोबत आहे। मी माझ्या मागे पाठिंबा नसताना हे ना माझं घरकुल मोडलं। बर, तुम्हाला जो प्लॉट देण्यात आला होता तो प्लॉट इथं कोणी दाखवला तुम्हाला? आत्माराम गवंडे, सुनील डॉक्टर, करतार दगडू परमसिंग आणि इमाम जमाल तडवी यांना गणून माले देण्यात करला होता। मले दिला ह्या नावावर, दोन गोपाळाले सोडेल होते, गोपाळांचा माझ्या नावावर करून दिला। ते गोपाळ रोज माझ्याशी भांडणं करता, मी वारसा फेकता। बरं, शासनाने जे तुम्हाला घरकुल दिलं होतं ते घरकुल बांधते वेळेस तुम्हाला तशी नोटीस आली होती का? नोटीस आली आहे, पण ग्रामपंचायतचे मी अडाणी असताना मला काहीच समजलं। तुम्हाला जागा दाखवतानाच ही चुकीची दाखवली गेली? चुकीची दाखवली। शांताबाई त्र्यंबक गोराडे, ही जागा मला दिलेली आहे। आम्ही इथे पैसेच राहिलेलो आहे, पण तसे दिले तसे मी ना आंब्याचे झाडं लावलेले आहे। सात झाडं आंब्याचे आहे, ती एक झाड चिंचीचं आहे, तीन झाडं सीताफळाचे आहे। मी 25-25 हजाराचे विकते, माझे पोट भरते, तरी याने येऊन माझे घरकूट तोडले, दरवाजा बी मोडून तोडून फेकून दिला। बरं, तुम्ही इथे किती वर्षापासून राहत आहेत? कायचेच तैसा फलाट पडले तयची। प्लॉटिंग देताना जेव्हा वाटप करण्यात आली ही जागा कोणी दाखवली तुम्हाला? सुनील पवार त्यांनी दाखवली तुम्हाला ही जागा? अन हे जागा इथे आत्तीकरमात शाळा बांधली, ते आत्माराम काय म्हणे मावशी इखुंनी वापरायचं इखून वापरायचं, तर मी ती खणणं वापरते। मी पाण्याची टाकी बंद करीन म्हणे, इखून वापर मावशी, मी तिखून वापरते। पण ते आमच्यावर लय दादागिरी करताय। फलाट महाग झालेले आहे, गरिबांसाठी गिरीश भाऊने शेत घेऊन विकत घेतलेले शेत गरिबांसाठी जागा दिलेली होती, तरी हे त्याला फलाटा असून त्याला चार चार फलाटं देऊन ते 3-3 लाख रुपये किंमत झाली। 14 तारखेले 3 लाखात विकले गेलेला आहे, आता 2-3 लाख किंमत झालेली आहे याची। तर याच्या तोंडाला पाणी सुटून हे आम्हाला काड्याच्या मागे बसलेले आहे। रोड टास आहे, समजा हे असे आम्ही काही रस्त्यातनी हे काय म्हणतात रस्त्यात आहे, आणि गाई गोरांचे कोठा होता बुवा, आता आम मोडलेला आहे, याची नोटीस दिलेली आहे आम्हाला। गाईगोरं राहता, आम्ही गाईगोरं राहतो गाठी, आमचे घरं आहे, पोलिसांनी पाहिलं आम्हाला, आम्ही स्वयंपाक करत होतो, या येऊन धडाधड आमचे घरं मोडले, आमचे भांडे फेकले, रोडवर भांडे फेकेल आहे। भाऊनी प्लॉटिंग तुम्हाला दिली होती गरिबांना घरं बनवण्यासाठी, आता याची विक्री होती असा तुमचा आरोप आहे का? हा, हे आता गरिबासाठी दिलेले होते, पण हे मोठे मोठे लोक त्याला गरज नाही ते विकताय। म्हणजे आता याची विक्री चालू केली? विक्री चालू केली, कायची विक्री चालू करेली आहे। किती प्लॉट विकले गेले आतापर्यंत? 30 आणि 31 प्लॉट लोकांनी विकले विकले हे नाव आहे त्याच्या। 31 लोकांनी इथं प्लॉट विकले विकले
31 लोकांनी पलाटे घेतले. तुमच्याकडे यादी पण आहे का त्याची? हा हे आहे यादी. इधर होतो एक ते लावू पूर्ण नाव आहे माणसायचे. इकणे राहायचे पूर्ण नाव आहे आमच्या जो इकणा राहायचे पूर्ण नाव केलेले आहे आम्ही. आम्हाला नाही मिळवा. आम्ही गिरीश भाऊ महाजन याच्या पाठीशी आम्ही तैसा उभा राहिला आहे. तैसे आम्ही आणला मतदान देतो. मी 5 तारखेला आमची मोडतोड केली फेकले तेव्हा मी 6 तारखेला गिरीश भाऊच्या घरी आले होते. तरी गिरीश भाऊ म्हणे की फत्तेपूरला आल्यावर मी सांगतो. पण आम्ही या रविवारी आलो तरी गिरीश भाऊ ऑफिसात होताच नाही. आम्ही 5 वाजेपर्यंत बसलो. 5 वाजेनंतर घरी आलो तरी आम्हाला गिरीश भाऊ भेटत नाही. गर्दी पुष्कळ असते तरी आमचा ताबडतोब न्याय न्यावी. आम्हाला नितर आम्ही उपोषण करणार तुमच्या दारी. उपोषण करणार गिरीश भाऊ महाजन यांच्या दारी उपोषण करणार. आमर उपोषण करणार मरोस्तर. माझ्या घराची भरपाई नाही दिली तर मी गिरीश भाऊ महाजन यांच्या घरापुढे उपोषण मांडीन. 15 दिवसाच्या आत मला न्याय नाही मिळाला तर पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.